Thanks. Yeah. So guys, can you hear me now? Am I audible to you? Sir, आवाज येतोय? Yes, fine, fine. अच्छा, so yes. Yes, yes. Like, first of all, I would like to thanks upon Honorable Sri Bhavanrao Pachpute Vidyarthi Trust for giving me this as an opportunity. Apart from this, like, I would like to thanks... yes. Yes, sir. Haan, sir. सर ॲक्च्युली एक मिनिट सर माझ्याजवळ सर ॲक्च्युली निलेश सरांचं जवळ जो चॅट आहे त्याच्यामध्ये म्यूट ऑल म्हणून करा आणि फक्त मला होस्ट करा सर लाईक मला होस्ट करा हां मला होस्ट केल्याच्या नंतर लाईक आय कॅन म्यूट ऑल डन अच्छा सगळे म्यूट आहेत का अच्छा नाव कॅन यू हिअर मी आवाज येतोय सगळ्यांना ठीक आहे फाईन एकच मिनिट आता अच्छा सो नाव वी विल स्टार्ट दिस सेशन अच्छा सो बिफोर स्टार्टिंग दिस सेशन लाईक आय वुड रिअली लाईक टू थँक्स अपॉन ओके फाईन आय वुड रिअली लाईक टू थँक्स अपॉन श्री बबनराव पाचपुते विद्यार्थी ट्रस्ट लाईक कास्टी अपार्ट फ्रॉम दिस आय वुड लाईक टू थँक्स सेक्रेटरी मिस्टर विक्रम सिंग पाचपुते सर लेटर लाईक ट्रस्टी मिस्टर प्रताप दादा पाचपुते लाईक अँड आवर लव्ड प्रिन्सिपल दॅट इज कॅम्पस डायरेक्टर या सर बरेच अच्छा आवाज येतोय आता सगळ्यांना येस फाईन सो लाईक आय वुड लाईक टू थँक्स अपॉन प्रिन्सिपल ॲज वेल ॲज कॅम्पस डायरेक्टर श्री विजय पाटील सर लेटर लाईक आय वॉन्ट टू थँक्स अपॉन निलेश गुनावरे सर दॅट इज TPO ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर अच्छा सर सर ॲक्च्युली हॅलो आवाज नाही येते का एक मिनिट हा सर अच्छा बरेच जण सर अजून जॉईन होत आहेत ॲक्च्युली अच्छा फाईन ठीक आहे आता आवाज येतोय का सर अच्छा आता आवाज येतोय का चेक करा एकदा हॅलो हां सर आता आवाज येतोय का येस फाईन अच्छा सो लाईक आफ्टर थँक अच्छा ओके फाईन सर ऑलमोस्ट 100 पार्टिसिपेंट्स वेटिंग आहेत बरेच 87 ऑलरेडी जॉईन झालेले आहेत अच्छा सो वी विल स्टार्ट विथ द सेशन अँड लाईक टुडे सेशन इज on career opportunities after engineering after COVID-19 like apart from this what will be the market scenarios iske alawa what will be the hiring process ha sir awaz nahi yete ka ajun pan acha theek hai ek minute sir ek minute सर आता येतोय का आवाज हॅलो आता येतोय का म्हटलं सर आवाज नाही व्हिडिओ स्टॉप झालेला आहे
आता है तो एक आवाज? ठीक है ठीक है. नाउ आई रिक्वेस्ट ऑल ऑफ यू गाइज लाइक प्लीज हेयर एंड मेंटेन साइलेंस. ठीक है या सो लाइक टूडेज सेशन लाइक वी आर गोइंग टू फोकस ऑन लाइक व्हाट आर द डिफरेंट सेक्टर्स अपार्ट फ्रॉम दिस करियर अपॉर्चुनिटीज लाइक व्हाट विल बी द हायरिंग प्रोसेस आफ्टर COVID-19 या फिर वेगळ्या वेगळ्या सेक्टर्सवर कोणते कोणते इम्पॅक्ट होतील ह्या सगळ्या गोष्टींवर लाईक टुडे वी आर गोइंग टू फोकस. अँड ऑफकोर्स लाईक बिफोर स्टार्टिंग दिस सेशन लाईक एक छोटासा कन्सेप्ट मला याच्यामध्ये क्लिअर करायचा आहे, तो म्हणजे डिफरंट सेक्टर्स ऑफ द इकॉनॉमी. आता ज्याच्यावर आपण बोलतोय तर ॲटलिस्ट तुम्हाला एक माहिती असली पाहिजे की व्हॉट आर द सेक्टर्स राईट. सो ऑलमोस्ट देर आर लाइक इफ यू टॉक अबाउट इकॉनॉमी देर आर थ्री सेक्टर्स लाइक 3 to 4 sectors लाइक प्रायमरी सेकंडरी एज वेल एज टर्शरी. एक छोटंसं एक इंट्रोडक्शन मी याच्यामध्ये देणार आहे. प्रायमरी सेक्टर लाइक ज्याच्यामधून आपण लाइक एक्स्ट्रॅक्ट करतो लाइक एक्स्ट्रॅक्टिंग नॅचरल रिसोर्सेस, ज्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टर झालं, ॲनिमल हजबंड्री झालं, अपार्ट फ्रॉम दिस लाइक फिशिंग, पोल्ट्री बिझनेस, ऑल दिस सेक्टर्स विच कम्स अंडर प्रायमरी सेक्टर. फाईन. लाइक सेकंडरी सेक्टर जे आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार एक मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर राईट. सो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये कन्स्ट्रक्शन झालं किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज झाल्या ह्या सगळ्या सेकंडरी सेक्टर्समध्ये येतात राईट. अपार्ट फ्रॉम दिस थर्ड लाईक वॉट वी आर गोइंग टू सी इज सर्व्हिस सेक्टर, दॅट इज आय टी, कम्प्युटर, BFSI डोमेन, लेटर लाईक BFSI डोमेन झालं. ऑफकोर्स देर आर सेवरल दिस टाईप्स ऑफ सर्व्हिसेस विथ द सेक्टर्स विच प्रोव्हाइड दिस सर्व्हिसेस, ऑल दोज सेक्टर्स विच कम्स अंडर टर्शरी सेक्टर. आणि फोर्थ जे सेक्टर आहे लाईक ते सेक्टर जे आपण क्वॉटर्नरी सेक्टर ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये काय येतं तर एज्युकेशन झालं, रिसर्च अँड डेव्हलपमेंट झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर हे एक जस्ट एक इंट्रोडक्शन मी म्हणून सांगितलं व्हॉट आर द डिफरंट सेक्टर्स. आणि हा जो टॉपिक मला दिलेला आहे की व्हॉट विल बी द इम्पॅक्ट COVID-19 नंतर कोणती सिच्युएशन्स राहतील, ठीक आहे. सो व्हॉट विल बी द सेक्टर्स दॅट विल बाउन्स बॅक, व्हॉट विल बी द सेक्टर्स दॅट विल टेक टाईम टू रिकवर, अपार्ट फ्रॉम दिस व्हॉट आर द सेक्टर्स दॅट विल बी दॅट आर बूम राईट नाव एज विल बी इन बूम आफ्टर COVID-19 एज वेल. फाईन. So these are the points which we are going to cover today. Apart from this, what are the different opportunities, what will be the different opportunities for the engineering students, that also like we are going to see. Fine. Yeah. And like those students who are on Facebook live, I really apologize ke like thoda sa problem hai ye to hai, barech mula ajun Zoom var pan join hota hai, so I am really sorry for that. So like we will jump to our point, that is sectors which will bounce back quickly. तर असे कोणते सेक्टर्स आहे की जे जनरली बाउन्स बॅक होतील, म्हणजे जसं एक सिच्युएशन संपल एक आफ्टर COVID-19, सो ऑल दोज सेक्टर्स विच आर कर्ब्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट. वॉट इज मीन बाय कर्ब्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, की ज्यांच्यावर इंडियन गव्हर्नमेंटचा कंट्रोल आहे. ज्याच्यामध्ये कोणतं येतं तर एक पब्लिक सेक्टर्स, मॉल्स, अपार्ट फ्रॉम दिस लाईक यू कॅन सी द त्याच्यानंतर थिएटर्स झाले किंवा पब्लिक प्लेसेस झाल्या, ऑल दिस सेक्टर्स कम्स अंडर सेक्टर्स विच आर कर्ब्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट. फाईन. तो हे जे सेक्टर्स आहे ह्या सेक्टर्सला दीज सेक्टर्स विल बाउन्स बॅक क्विकली आफ्टर COVID-19. फाईन. नाव याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोणते आहे किंवा याच्या व्यतिरिक्त व्हॉट आर द डिफरंट सेक्टर्स लाईक विच विल बी बाउन्स बॅक, लाईक दॅट इज ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, अपार्ट फ्रॉम दिस वेअर हाऊसिंग वगैरे. सो दीज आर द सेक्टर्स विच विल बाउन्स बॅक व्हेरी क्विकली आफ्टर COVID-19 और आफ्टर दी आफ्टर दिस सिच्युएशन. ठीक आहे. नाव दीज आर द सेक्टर्स विच वी हॅड सीन. आता ऑफकोर्स नेक्स्ट पॅरामीटर विच वी कॅन हिअर इज लाईक डिमांड फॉर इसेन्शियल्स. हे एक सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये इमिजिएट त्याच्यामध्ये आपल्याला एक काय म्हणतात त्याला, विच विल सी ॲज अ बाउन्स, लाईक लगेच रिकवर होतील ते सेक्टर्स. ते म्हणजे कोणते, डिमांड फॉर एसेन्शियल्स, म्हणजे जसं वॉलेटाईल सेक्टर झाले, जसे आपण भाजीपाला वगैरे म्हणू शकतो, तर त्या सेक्टर्सला डिमांड आहे आणि ते सेक्टर्स लगेच रिवर्ट बॅक होतील असं अकॉर्डिंग टू इंडस्ट्री एक्सपर्ट्स. ठीक आहे. आणि बिफोर लाईक याच्यामध्ये मला तुम्हाला सगळ्यांना एक ॲडवाईस करायचं आहे की लाईक वेन एवर यू मेक एनी ओपिनियन तर लाईक यू शूड रेफर रघुराम राजन,
या फिर जे इकॉनॉमीशी रिलेटेड जे लोक आहे, जसं मनमोहन सिंग झाले, रघुराम राजन झाले, ऑल दोज सेक्टर्स असे एक्सपर्ट्स किंवा इंडस्ट्री एक्सपर्ट्स की जे रिअली त्या सेक्टर्समध्ये आहे. यू शुड नॉट रेफर दोज की जे फॉर एक्झाम्पल यूट्यूबवर बरेच जण हे असतात की लाईक खूप फेमस असतात पण अँड दे आर कमेंटिंग ऑन इकॉनॉमी. सो वॉट आय थिंक इज लाईक यू शुड नॉट रेफर दोज पर्सन. फॉर एक्झाम्पल बरेच जण सजेस्ट करतात, मोठे मोठे लोक सद्गुरू यांना वगैरे ते फॉलो करतात, बट यू शुड नॉट रेफर फॉर दिस फॉर इकॉनॉमी ॲज वेल. ठीक आहे. सो वॉट एवर द डेटा विच आय एम प्रोव्हाइडिंग, इट इज टोटली स्टडीड अँड दीज आर द ओपिनियन्स ऑफ इंडस्ट्री एक्सपर्ट्स. फाईन. या सो डिमांड फॉर इसेन्शियल्स आपण एक बघितलं की ज्याच्यामध्ये लगेच रिवर्ट बॅक होईल, बाउन्स बॅक होईल हे सेक्टर. किंवा याच्या व्यतिरिक्त सेक्टर्स विच आर कर्व्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, जसं मॉल्स झाले, पब्लिक प्लेसेस झाल्या. ठीक आहे. अपार्ट फ्रॉम दिस ट्रान्सपोर्टेशन सेक्टर, स्टोरेज सेक्टर किंवा मग वेअर हाऊसिंग, हे सगळे जे सेक्टर्स आहेत, दीज सेक्टर्स विल बाउन्स बॅक क्विकली आफ्टर COVID-19. फाईन. आता असे कोणते सेक्टर्स आहे विच आर द विच विल बी द सेक्टर्स दॅट विल बी इन बूम किंवा विच विल सी ॲज अ अपटेक या फिर ॲज अ ग्रोथ फॉर द अपकमिंग पिरियड आफ्टर COVID-19? असे कोणते सेक्टर्स राहतील? तर ते सेक्टर्स म्हणजे कोणते? तर अच्छा, आवाज येतोय का? अच्छा. सो विच विल बी द सेक्टर्स दॅट विल बी इन बूम किंवा असे कोणते सेक्टर्स की जे बूममध्ये राहतील किंवा आतासुद्धा ते बूममध्ये आहे? तर त्याच्यामध्ये येतं एक ई कॉमर्स किंवा मग होम डिलिव्हरी वगैरे झालं. सो दीज सेक्टर्स विल एक्सपिरियन्स अ बूम आफ्टर COVID-19. ठीक आहे. नाव आपण याच्यामध्ये चार पॅरामीटर्स बघितलेत की द सेक्टर्स विच विल बाउन्स बॅक क्विकली किंवा विच विल रिकवर, राईट? तर असे कोणते सेक्टर्स आपण पाहिले? ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, त्याच्यानंतर वेअर हाऊसिंग वगैरे आपण बघितलं, राईट? त्याच्यानंतर याच्या व्यतिरिक्त आपण कोणते पाहिले? डिमांड फॉर इसेन्शियल्स, राईट? अँड लास्ट पॅरामीटर विच वी हॅड सीन, लास्ट आवाज नाही येते का? हा सर, सर याच्यामध्ये ना ते सेटिंग्स चेंज नका करू की ज्या मला होस्ट काढू नका त्याच्यातून, कारण की कसं माझं कंट्रोल गेल्यावर मग ते काही करता येत नाही मला. ठीक आहे. फाईन. आवाज येईल लगेच. हा अच्छा, आवाज येतोय सगळ्यांना? ठीक आहे. फाईन. हा अच्छा, ठीक आहे. आता आपण जे नेक्स्ट सेक्टर आपण जे आता पाहणार आहे तर ते म्हणजे कोणतं? तर लाईक सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक किंवा रिकवर होणार नाही, असे सेक्टर्स आपण याच्यामध्ये बघणार आहे. आता बरेच मुलं ॲक्च्युली अजून जॉईन होत आहेत. हां, तर सेक्टर्स म्हणजे कोणते? जसं फॉर एक्झाम्पल ज्यांना टाईम लागल तर ते सेक्टर्स म्हणजे थिएटर झालं, टुरिझम झालं, मॉल्स झालं. तर सेक्टर्स विच विल, हां येस, अच्छा फाईन. लाईक आता आवाज येतोय सगळ्यांना? याच्यामध्ये अजून जॉईन होत आहेत ॲक्च्युली, बरेच मुलं अजून जॉईन होतात. हां ठीक आहे. अच्छा ठीक आहे सर, ते मला परमिशन द्यावं लागते, ॲडमिट करावं लागतं ऑल जणांना. ठीक आहे. नाव अच्छा फाईन. नाव वी विल सी दी सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक. फाईन. तर असे सेक्टर की जे बाउन्स बॅक होणार नाही COVID-19 नंतर, किंवा लाईक ज्याच्यामध्ये लोकांना एक भीती राहील की आपण हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. सो पीपल विल नॉट टेक रिस्क. सो त्याच्यामध्ये कोणते सेक्टर्स येतील? तर ते म्हणजे ट्रॅव्हल सेक्टर झालं, अपार्ट फ्रॉम दिस पब्लिक प्लेसेस, फ्लाईंग ओव्हरसीज झालं, किंवा टुरिझम सेक्टर झालं, किंवा अपार्ट फ्रॉम दिस लाईक
हॉटेल्स वगैरे झालं, तर दीज आर द सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक इमिजिएटली आफ्टर COVID-19 सिच्युएशन्स. ठीक आहे, तर हे जे सेक्टर्स आहेत की जे बाउन्स बॅक व्हायला थोडासा टाईम लागेल किंवा लोकांना याच्यामध्ये माइंडमध्ये एक भीती राहील की आपण ह्या गोष्टीमध्ये पब्लिक प्लेसेसमध्ये नाही गेलो पाहिजे. सो ऑल दिस थिंग्स विच कम्स अंडर सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक. ठीक आहे, फाईन. आपण स्टार्टिंगला वॉट वी हॅड सीन की लाईक सेक्टर्स विच विल बाउन्स बॅक, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, वेअर हाऊसिंग सेक्टर्स दॅट आर कर्ब्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, ऑल दोज सेक्टर्स. अपार्ट फ्रॉम दिस ई कॉमर्स वगैरे आपण बघितलं, ज्याच्यामध्ये ई कॉमर्स आणि होम डिलिव्हरी हे जे सेक्टर्स आहे याच्यामध्ये ऑलमोस्ट बऱ्यापैकी विच वी कॅन सी द अपटिक ऑर वी कॅन सी द ग्रोथ इन दिस सेक्टर्स. फाईन, हे असे एक सेक्टर झाले. आणि सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक याच्यामध्ये आपण कोणते बघितले, तर त्याच्यामध्ये टुरिझम झालं, थिएटर, मॉल्स, पब्लिक प्लेसेस, म्हणजे जे पीपलच्या लोकांच्या बिहेवियरवर डिपेंड राहील ते सगळे सेक्टर्स विच असे राहील की ज्यांना टाईम लागेल रिकवर व्हायला. फाईन, हां. नाव आता असे कोणते सेक्टर्स आहे की ज्याच्यामध्ये लाईक आतासुद्धा ते बूममध्ये आहे आणि नंतरसुद्धा ते बूममध्ये राहील, किंवा याच्या व्यतिरिक्त फ्युचरमध्ये त्यांनी त्यांचा एक सेल्फ सफिशियंटसाठी त्यांनी बघितलं पाहिजे, तर असे कोणते सेक्टर्स आहे की इन शॉर्ट विच आर इन बूम नाव ॲज वेल ॲज विच विल बी इन बूम आफ्टर COVID-19 सिच्युएशन्स. फाईन, तर असे जे सेक्टर्स आहे, आता आपल्याला जनरली आपण रोज पाहायला भेटतं की मेडिकल हे चालू आहे, राईट, किंवा याच्या व्यतिरिक्त आपण पाहिलं हेल्थ केअर सिस्टीम झाली आहे, हे सेक्टर्स हे ऑलमोस्ट चालू आहेत, राईट. तो फार्मा झालं, मेडिकल झालं, हेल्थ झालं, किंवा याच्या व्यतिरिक्त डिजिटल कंपनीज किंवा कंपनीज विच आर प्रोव्हायडिंग डिजिटल सर्व्हिसेस, हे सगळे जे सेक्टर्स आहे हे आतासुद्धा बूममध्ये आहे आणि हे फ्युचरमध्ये सुद्धा आफ्टर COVID-19 हे बूममध्ये राहतील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अजून एक टेलिकम्युनिकेशन वगैरे झालं किंवा प्रायमरी सेक्टर्स झाले, व्हेजिटेबल्स किंवा क्लासेस, ऑनलाईन क्लासेस, याचा एक डिमांड जास्त वाढलेला आहे. फाईन, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण एक जस्ट एक सेक्टर्स बघितले, राईट. इनिशियली आपण सगळ्यात आधी काय पाहिलं, तर व्हॉट आर द डिफरंट सेक्टर्स ऑफ इंडियन इकॉनॉमी, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की सेक्टर्स विच विल बाउन्स बॅक, सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक, विच विल टेक अ टाईम टू रिकवर. अपार्ट फ्रॉम दिस, लाईक व्हॉट वी हॅड सीन, सेक्टर्स विच आर इन बूम ॲज वेल ॲज विच विल बी इन बूम आफ्टर COVID-19. फाईन, तर हे सगळ्या आपण गोष्टी याच्यामध्ये बघितल्या. नाव याच्या व्यतिरिक्त लाईक आता बरेच जणांना क्वेश्चन असेल की लाईक कम्प्युटर्स, IT, MBA किंवा याच्या व्यतिरिक्त वेगळ्यावेगळ्या जे प्रोसेस आहेत की हायरिंग प्रोसेस काय राहील, मार्केट सिनारिओ कोणते राहतील, तर ह्या गोष्टीकडे ऑलमोस्ट सगळ्या जणांचं लक्ष असतं आणि ऑलमोस्ट बरेच जण याच्याकडे फोकस करून असतात. ठीक आहे, आता अकॉर्डिंग टू इंडस्ट्री एक्सपर्ट्स लाईक नियर अबाउट 60-65% इन द एन्टायर इंडिया, इन द एन्टायर कंट्री, देर इज ड्रॉप रेट हॅज बीन ऑब्झर्व्ड, या फेर देर इज डिले और वी कॅन से देर इज कॅन्सलेशन ऑफ इंटरव्ह्यूज, राईट, अपार्ट फ्रॉम दिस बिकॉज ऑफ दी मार्केट, दी COVID-19 सिच्युएशन्स और लाईक वी कॅन से दी पेंडेमिक सिच्युएशन्स, राईट. सो दीज आर द डेटा विच आय हॅड टेकन फ्रॉम इकॉनॉमिक टाईम्स. सो जसं मी तुम्हाला ॲडवाईस केलं की कोणत्याही सेक्टरवर तुम्हाला तुमचं ओपिनियन समजा बनवायचं असेल, तर अशा कोणत्याही पर्सनला पकडू नका की ज्याच्याने लाईक जे फेसबुकवर पॉप्युलर आहेत किंवा टिकटॉकवर पॉप्युलर आहे आणि ते त्यांचं ओपिनियन मांडतायत. डोंट रेफर दॅट डेटा व्हाईल मेकिंग युअर ओपिनियन. सजेस्ट या फेर टेक दोज सोर्सेस विच आर रिअली रिलेटेड टू द इकॉनॉमी. फॉर एक्झाम्पल, समजा न्यूजपेपर समजा तुम्ही वाचत असाल, तर त्याच्यामध्ये द हिंदू झालं, इंडियन एक्सप्रेस झालं, प्रिंट म्हणून झालं, किंवा द मिंट झालं, इंटरनॅशनल अफेअर्स समजा तुम्हाला जॉईन करायचे असतील तर डिप्लोमॅट म्हणून एक झालं, तर ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही फोकस केलं पाहिजे. आणि एक्सपर्ट समजा इंडस्ट्री एक्सपर्ट समजा बघितले म्हटलं, तर त्याच्यामध्ये रघुराम राजन झाले किंवा इलेक्शन कमिशनचे हेड झाले, ह्या लोकांचे तुम्ही एक ओपिनियन घेतलं पाहिजे. आणि याच्या व्यतिरिक्त लोकसभा, राज्यसभा ट्यूज याच्यावर तुम्ही फोकस केला पाहिजे. ठीक आहे, फाईन. नाव व्हॉट वी आर सेईंग लाईक वॉट विल बी द हायरिंग प्रोसेस, लाईक हे याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळ्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला इंटरेस्ट आहे. फाईन,
सो वी हॅड ऑब्झर्व नियर अबाउट, असं बोललं जातं की नियर अबाउट 60-65% जे ड्रॉप रेट आहे हा ऑल ओवर इंडियामध्ये हा पाहिला गेलेला आहे. अपार्ट फ्रॉम दिस, याच्यामध्ये जर कधी ही सिच्युएशन्स कंटिन्यू राहिली, एक लॉंग टर्ममध्ये जर कधी असली, तर याच्यामध्ये जे मुलं प्लेस झालेले आहे, देअर विल बी अ डिले इन हायरिंग प्रोसेस किंवा डिले होईल डेट्समध्ये वगैरे. समजा ज्या जॉईनिंगच्या ज्या डेट्स आहे त्याच्यामध्ये पण डिले ऑब्झर्व केल्या जाईल. फाईन. आता याच्या व्यतिरिक्त अपार्ट फ्रॉम दिस, लाईक BFSI डोमेन झालं, बँकिंग, फायनान्स, सर्व्हिस आणि इन्शुरन्स किंवा लॉजिस्टिक्स म्हणजे डिलिव्हरी वगैरे झालं, की याच्यामध्ये आपण जनरली आपण पाहतो की ऑलमोस्ट दरवेळेस याच्यामध्ये हायरिंग प्रोसेस एक जास्त असते. पण जर कधी ही सिच्युएशन असली तर याच्यामध्ये सुद्धा ह्या BFSI डोमेनमध्ये याच्यामध्ये सुद्धा एक डिले ऑब्झर्व केला जाईल किंवा मग ड्रॉप रेट आपण याच्यामध्ये पाहू. आणि बियॉन्ड गोईंग दिस, लाईक याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, तर ऑल ओवर ही जी आहे इट्स अ ग्लोबल चॅलेंज, नॉट अ कंट्री प्रॉब्लेम किंवा असं एखाद्या स्टेटशी स्पेसिफिक, असं काही नाही आहे. इट्स अ ग्लोबल चॅलेंज विच इज एक्सपिरियन्स्ड बाय ऑलमोस्ट एन्टायर वर्ल्ड, राईट. सो वॉट कंपनीज विल थिंक, दे विल प्रेफर अ टेक्नॉलॉजी ॲज अ टूल, फाईन, किंवा एक्सपर्ट्स दे विल सी टेक्नॉलॉजी ॲज अन अल्टरनेटिव्ह, ठीक आहे. सो टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी, अपार्ट फ्रॉम दिस टू इन्क्रीज द प्रॉफिटॅबिलिटी, कंपनीचं प्रॉफिट वाढवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्या जातील. फाईन. आता याच्या व्यतिरिक्त हे झालं करंट सिच्युएशन. आपण काय पाहिले, 60-65% एन्टायर कंट्रीमध्ये एक ड्रॉप रेट किंवा कॅन्सलेशन ऑफ इंटरव्ह्यूज, डिले इन डेट्स, हायरिंग प्रोसेसच्या डेट्स डिले होतील, हे सगळं आपण पाहिलं. ओव्हरऑल कंट्रीचा हायरिंग जी प्रोसेस आहे ती 60-65% प्रत्येक सेक्टरमध्ये हे आढळलं जाईल. ओव्हरऑल कंट्रीचं आपण हे बघितलं 60-65. नाव याच्यामध्ये अजून दुसरं आपण काय पाहिलं, डिले डेट्स वगैरे होईल, राईट. त्याच्यानंतर BFSI, रिटेल आणि लॉजिस्टिक्स, याच्यामध्ये आपण जनरली आपण ऑब्झर्व करतो की याच्यामध्ये हायरिंग प्रोसेस ही जास्त असते. पण पुढे जर कधी ही सिच्युएशन कंटिन्यू राहिली तर ऑफकोर्स लाईक वी कॅन सी दी सिच्युएशन इन दिस सेक्टर्स ॲज वेल. फाईन. नाव याच्यानंतर नेक्स्ट पॅरामीटर आपण कोणता बघितला, तर वी हॅड सीन की लाईक कंपनीज विल सी टेक्नॉलॉजी ॲज अन अल्टरनेटिव्ह. फाईन. आता ओव्हरऑल हायरिंग प्रोसेसचं काय आहे, व्हॉट विल बी, पहिली आपण पाहिली करंट सिच्युएशन ओव्हरऑल की जी पूर्ण ग्लोबली किंवा पूर्ण इंडियाशी आपण समजा बघितलं. नाव वी विल टॉक स्पेसिफिक अबाउट सर्व्हिस सेक्टर. आता इनिशियली मी तुम्हाला सांगितलं ऑल दोज सेक्टर्स विच प्रोव्हाइड्स अ सर्व्हिस, जसं बँकिंग, फायनान्स, सर्व्हिस, हे सगळं जसं नाही का पे केलं जातं आणि तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, हे सगळे सेक्टर्स सर्व्हिस सेक्टर्समध्ये येतात, ठीक आहे. तर हायरिंग प्रोसेस की जे इंजिनिअरिंगशी MBAशी इंजिनिअरिंग MBAच्याशी ज बऱ्यापैकी रिलेटेड आहे, का रिलेटेड आहे, तो यू आर इन MBA स्टुडंट झाले किंवा इंजिनिअरिंग स्टुडंट्स झाले, दीज आर द पार्ट ऑफ कॉर्पोरेट्स अँड कॉर्पोरेट्स जनरली कम्स अंडर सर्व्हिस सेक्टर. फाईन. सो नाव नियर अबाउट 10-15% याच्यामध्ये 10-15% डिले, ड्रॉप रेट किंवा स्लोडाऊन याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये जनरली दिसल, असं हे माझं ओपिनियन आहे. इट्स लाईक ओपिनियन अबाउट इंडिया इकॉनॉमिक्स या फिर इंडस्ट्री एक्सपर्ट्सचे हे सगळे ओपिनियन आहे. फाईन. आता नेक्स्ट म्हणजे काय, तर जसं मी बोललो इट विल ॲक्ट ॲज अ ग्लोबल चॅलेंज, तर याच्यामध्ये अजून एक इम्पॅक्ट काय होईल ग्लोबली, तर मोठे मोठे जे इम्पॅक्ट होईल प्रोजेक्ट्सवर, जे जे क्रिटिकल प्रोजेक्ट्स आहे की जे विच आर रनिंग फ्रॉम लास्ट 15-20 इयर्स, त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावर इम्पॅक्ट होईल किंवा इट विल रिड्यूस दी वर्ड वी कॅन से, म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे जसं जितक्या फास्ट आधी ते चालायचं त्याच्यावर सुद्धा एक इम्पॅक्ट दिसलं जाईल क्रिटिकल प्रोजेक्ट्सवर, राईट. किंवा इट विल स्लो ट्रॅक किंवा रेव्हेन्यूज जे जनरेशन आहे ते पण सुद्धा रिड्यूस होईल. अपार्ट फ्रॉम दिस प्रोडक्टिव्हिटी ॲज वेल ॲज प्रॉफिटॅबिलिटी वर सुद्धा याचा इम्पॅक्ट होईल. आपण करंटली आपण स्टार्टिंगला काय बघितलं, तर आपण वी हॅड सीन डिफरंट सेक्टर्स की जे कोणते कोणते सेक्टर्स आहे, प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी सेक्टर्स. लेटर लाईक वी हॅड सीन की लाईक विच आर द सेक्टर्स दॅट आर कर्ब्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, असे कोणते कोणते सेक्टर्स की जे क्विकली बाउन्स बॅक होतील, ठीक आहे. स्टार्टिंगला आपण पाहिलं प्रायमरी, सेकंडरी ॲज वेल ॲज टर्शरी सेक्टर्स, त्याच्यामध्ये कोणते कोणते आणि क्वाटर्नरी सेक्टर्समध्ये काय येतं हे आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं व्हॉट विल बी द सेक्टर्स दॅट विल बाउन्स बॅक, कोणते असे सेक्टर्स राहील की जे इमिजिएटली बाउन्स बॅक होतील.
आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण पाहिलं ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, वेअरहाऊसिंग, सेक्टर्स विच आर कप्ड बाय इंडियन गव्हर्नमेंट, ज्यांच्यावर थोडासा कंट्रोल गव्हर्नमेंटनी ठेवलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण बघितलं की मॉल्स झाले, पब्लिक प्लेसेस झाले, याच्यावर थोडासा कंट्रोल गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे, किंवा ओव्हरसीज झालं, ह्या सगळ्या गोष्टी. आता ना त्याच्यानंतर आपण पॉईंट पाहिला की विच विल बी द सेक्टर्स दॅट विल बी इन बूम, वॉट विल बी द सेक्टर्स दॅट विल बी इन बूम ऑर विच विल सी अ ग्रोथ ऑर विच विल सी अ अपटिक इन द आफ्टर COVID-19 सिच्युएशन. फाईन, सो तसे कोणते सेक्टर्स आहे? तर ते सेक्टर्स म्हणजे ई कॉमर्स आणि होम डिलिव्हरी. या सेक्टर्समध्ये एक ग्रोथ किंवा एक अपटिक आपल्याला पाहायला भेटेल. फाईन, आता असे कोणते सेक्टर्स विच विल नॉट बाउन्स बॅक? तर ते म्हणजे कोणते? ट्रॅव्हल झालं, मॉल्स झाले, द सेक्टर्स विच विल विच डिपेंड्स ऑन पब्लिक बिहेवियर, ह्या सेक्टरमध्ये थोडासा आपल्याला स्लोडाऊन दिसेल किंवा रिकवर होण्यासाठी याला टाईम लागेल. फाईन, ह्या सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये कोणते? थिएटर्स, मॉल्स, फ्लाईंग ओव्हरसीज, एंटरटेनमेंट, सिनेमा, टुरिझम सेक्टर. ठीक आहे, आता याच्यामध्ये एक पॉईंट मला माझ्या एक्सपिरियन्सनुसार ॲड करायचा आहे. आता ऑलमोस्ट आता टुरिझम सेक्टर किंवा ॲव्हिएशन सेक्टर हे जरी इम्पॅक्ट झालेला असेल, अफेक्ट झालेला असेल, तरी याच्यामध्ये फ्रॉम द लास्ट पास्ट एक्सपिरियन्स वी हॅड सीन की हे सेक्टर्स काही जरी झालं, आता पब्लिक सेक्टर म्हणजे कसं, जसं फॉर एक्झाम्पल स्पोर्ट्स तुम्ही पाहू शकता, समजा क्रिकेटच्या मॅचेस वगैरे झाल्या, याला रिकवर व्हायला टाईम लागतील. पण अकॉर्डिंग टू माय एक्सपिरियन्स किंवा फ्रॉम लास्ट एक्सपिरियन्स विच वी हॅड ऑब्झर्व्ड, ॲव्हिएशन आणि टुरिझम हे सेक्टर्स भले की इंडस्ट्रियलिस्ट बोलत असले की याला रिकवर व्हायला टाईम लागेल, पण व्हॉट आय थिंक इज लाईक याला थोडासा म्हणजे रिकवर होऊ शकतात हे सेक्टर्स. फाईन, आता त्याच्यानंतर आपण काय बघितलं? सेक्टर्स दॅट विल बाउन्स बॅक, सेक्टर्स दॅट विल नॉट बाउन्स बॅक, सेक्टर्स आता कोणते बूममध्ये आहे आणि फ्युचरमध्ये सुद्धा राहतील, ते म्हणजे फार्मा झालं, मेडिकल, हेल्थ कंपनीज, डिजिटल कंपनीज विच प्रोव्हाइड द डिजिटल सर्व्हिसेस, ते सेक्टर्स एक बूममध्ये राहतील. त्याच्यानंतर क्लासेस, टेलिकम्युनिकेशन, ह्या सगळ्या सेक्टर्स म्हणजे जे बूममध्ये राहतील. ठीक आहे, आता याच्यामध्ये व्हॉट इज द लेसन वी हॅड लर्न फ्रॉम दिस सिच्युएशन, असा कोणत्या गोष्टी आपण याच्यामधून शिकल्या पाहिजे, तर त्या म्हणजे काय? तर नाव आता जर कधी ओव्हरऑल तुम्ही इंडियाचा GDP बघितला, तर ऑलमोस्ट आपण बऱ्यापैकी आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे, आपलं इंडियाचं जे बजेट आहे, वी आर हार्डली 2-4% आपण एज्युकेशन आणि हेल्थ सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा आपल्या बजेटमध्ये त्यांना ते दिलं जातं. बट याच्यामधून आपण असं शिकलं पाहिजे की लाईक वी शूड रॅम्पअप ऑल दी सेक्टर्स लाईक एज्युकेशन, अवेअरनेस प्रोग्राम्स, हेल्थ सेक्टर, वी शूड फोकस ऑन दीज सेक्टर्स अँड नॉट ओनली रॅम्पअप बट वी शूड मॅसिवली रॅम्पअप ऑन दीज सेक्टर्स अँड गव्हर्नमेंट शूड फोकस ऑन ऑल दीज सेक्टर्स विच कम्स अंडर हेल्थ. And what we need for this is it's the larger commitment as well as resources ki je government through aale paije. Fine, jasa mi bollo ki ek hardly 2-4% apan aplya GDP madhe kiwa ya sectors la apan generally hardly 2-4% apli investment asti. Tumhi last che budget economic surveys vagare uchlu shakta, tumhi pahu shakta tyachyamadhe je fraction figure mi boltoy the. Theek hai. आता दुसरं म्हणजे काय? तर ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये इंडियाचे असे कोणते सेक्टर्स आहे की ज्यांना खूप डिमांड आहे? तर ते सेक्टर्स म्हणजे कोणते? तर फार्मास्युटिकल ॲज वेल ॲज इंडियाचे जे मसाले वगैरे हे खूप फेमस आहे. ऑलमोस्ट रशिया, बऱ्याच ठिकाणी इकडं ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये फार्मास्युटिकल्स आणि मसाले वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये खूप जास्त डिमांड आहे. सो ॲज ॲन अपॉर्च्युनिटी लाईक ह्या सेक्टर्सनी एक सेल्फ सफिशियन्सीचा एक मोड बघून लाईक दे शूड स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स द गोल ऑफ सेल्फ सफिशियन्सी. याच्यामधून आपण हे दोन लेसन शिकले पाहिजे. पहिला लेसन कोणता? तर लाईक एज्युकेशन, लाईक मोठ्या मोठ्या ज्या इकॉनॉमीज आहे, जसं फॉर एक्झाम्पल US, UK, त्याच्यानंतर फ्रान्स, त्याच्यानंतर रशिया झालं, तर ह्या ऑलमोस्ट बऱ्यापैकी इकॉनॉमीज कोलॅप्स झालेल्या आहेत. सो इवन इंडिया इज लाईक कालचीच न्यूज आहे, लाईक हिंदुस्तान टाईम्सला तुम्ही वाचू शकता, वर्स्ट कंट्रीज ज्या आहे इकॉनॉमी कोलॅप्स झालेल्या, त्याच्यामध्ये 10 countriesमध्ये इंडियाचं सुद्धा नाव याच्यामध्ये आलेलं आहे. सो व्हॉट वी शूड लर्न इन दिस लाईक सेक्टर्स विच आर कोर लाईक असे सेक्टर्स हेल्थ, एज्युकेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट किंवा फार्मास्युटिकल, मेडिकल, इन्फ्रास्ट्रक्चर, अवेअरनेस प्रोग्राम्स, ह्या सेक्टर्समध्ये गव्हर्नमेंटनी
एक जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केली पाहिजे. अपार्ट फ्रॉम दिस लाईक दे शूड मॅसिवली रॅम्प्ड अप ऑन दिस सेक्टर्स. अँड दुसरा जे सेक्टर आहे, दुसरं जे आपण पाहणार आहे ते म्हणजे दुसरा लेसन व्हॉट वी हॅड लर्न इज फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज किंवा मसाले वगैरे झाले, तर ह्या सेक्टर्सनी शूड सी ॲज अन अपॉर्च्युनिटी वर्ल्ड वाईड की ज्याच्यामध्ये त्यांनी सेल्फ सफिशियन्सीकडे काम त्यांनी केलं पाहिजे. दॅट्स वॉट लाईक वी हॅड सीन. अपार्ट फ्रॉम दिस लाईक आपण बघितलं नियर अबाउट ओवरऑल कंट्रीचं जर कधी आपण पाहिलं तर नियर अबाउट 60-65% ऑलमोस्ट प्रत्येक सेक्टरवर याचा इम्पॅक्ट झालेला आहे. फाईन, की जे विच दे हॅड ऑब्झर्व्ड अ स्लो डाऊन, विथ दे हॅड ऑब्झर्व्ड अ डिलेड किंवा हायरिंग प्रोसेसचे डिले, ड्रॉप रेशो, हा सोडा त्याच्यावर इम्पॅक्ट झालेला आहे. ठीक आहे, नाव त्याच्यानंतर आपण पाहिलं हायरिंग डेट्स. जर कधी ही सिच्युएशन कंटिन्यू राहिली तर ऑफकोर्स बऱ्याच सेक्टर्सवर याचा इम्पॅक्ट दिसेल. आणि दुसरं याच्यानंतर आपण काय बघितलं तर BFSI, रिटेल, लॉजिस्टिक्स हे जे सेक्टर्स आहे याच्यामध्ये बऱ्यापैकी हायरिंग एक जास्त असते. आपण ओव्हरऑल आपण जर कधी बघितलं आणि लास्टचं जर कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर याच्यामध्ये ओव्हरऑल हायरिंग एक जास्त असते, चांगली प्रकारे असते. पण जर कधी सिच्युएशन कंटिन्यू राहिली तर BFSI, रिटेल, लॉजिस्टिक्स ह्यासुद्धा सेक्टर्समध्ये ही सिच्युएशन पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये जर आता इंजिनिअरिंग आणि MBAच्या मुलांना एक सजेशन आहे, आता याच्यामध्ये तुम्ही हायरिंग प्रोसेसमध्ये काय केलं पाहिजे तर जनरली यू शूड प्रेफर फॉर एक्सपर्ट्स, म्हणजे एक असं सर्टिफिकेशन ज्याच्यामध्ये तुम्हाला एक डिमांड आहे. जसं ई लर्निंग झालं किंवा अपार्ट फ्रॉम दिस लाईक सर्टिफिकेशन्स इन क्रिप्टोकरन्सी, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स. आता MBAच्या मुलांना डिजिटल मार्केटिंग हा एक कन्सेप्ट आहे, हे यालासुद्धा एक खूप मोठं एक बूम आहे ह्या सेक्टर्समध्ये. ठीक आहे, किंवा जर कधी लाईक इफ यू आर सिटिंग इन द क्यू तर 10 पैकी किंवा 100 पैकी वाय आय शूड चूज यू, असं काहीतरी तुमच्याजवळ असलं पाहिजे की लाईक यू शूड टेल की लाईक ही गोष्ट माझ्याजवळ आहे अँड दॅट्स व्हॉट द रिझन यू शूड हायर मी. तर याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर तुम्ही फोकस केला पाहिजे तर ते म्हणजे सर्टिफिकेशन प्रोसेस. याच्या व्यतिरिक्त सर्टिफिकेशन झाल्याच्या नंतर दुसरं म्हणजे कोणतं तर इंटरनेट ऑफ थिंग्स, डिजिटल मार्केटिंग, या सगळ्या हे याच्यामध्ये बूममध्ये राहतील. फाईन, आता ऑलमोस्ट सगळे मुलं तुम्ही तुमचा रिझ्यूम याच्यावर अपलोड केला असेल. कशावर? तर Naukri.com झालं किंवा याच्या व्यतिरिक्त मॉन्स्टरवर झालं. तर असंच एक वेबसाईट आहे shine.com म्हणून. तर त्यांचे जे CEO आहे, अकॉर्डिंग टू हिम हेल्थकेअर किंवा फार्मा किंवा ई कॉमर्स, तर हे जे सेक्टर्स आहे तर ह्या सेक्टर्सला एक खूप जास्त अपटेक भेटेल, एक ग्रोथ जास्त भेटेल. हेल्थ सेक्टर, हेल्थकेअर, फार्मा, ई कॉमर्स, कारण की कसं तर याच्यामध्ये सगळेजण ऑलमोस्ट एक इनडोर्स आहे, लोक घरात आहे, तर त्याच्यामुळे ह्या सेक्टर जे आहे हेल्थकेअर, तर फ्युचरमध्ये ग्रोथ त्याच्यामध्ये पाहायला भेटेल. ठीक आहे, आता टुरिझम आणि ॲव्हिएशनवर तर मी बोललो. अपार्ट फ्रॉम दिस लाईक विच विल बी द सेक्टर्स दॅट विल दिस फ्री मीटिंग हॅज एंडेड. अच्छा, तर ऑफकोर्स लाईक झूमवर जी मीटिंग आहे ती ऑलमोस्ट कॅन्सल झालेली आहे, कारण की त्याच्यावर एक 40 मिनिटाचं फक्त लिमिटेशन आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू गाईज की जे मुलं फेसबुकला लाईव्ह आहे किंवा निलेश सर, आय रिक्वेस्ट यू निलेश सर ॲज वेल ॲज विजय पाटील सर टू शेअर द लिंक विथ स्टुडंट्स, बिकॉज लिंक ऑलमोस्ट हे सेशन संपलेलं आहे, 40 मिनिटाचं आपल्याला लिमिटेशन आहे. सो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आणि लाईव्ह सेशन जे चालू आहे फेसबुकवर त्याच्यावर लाईक तुम्ही जॉईन करू शकता. आणि ऑफकोर्स लाईक आय हॅव टू कवर, मला हे पॉईंट्स पण कवर करायचे होते ज्याच्यामध्ये व्हॉट विल बी द करिअर अपॉर्च्युनिटीज आफ्टर इंजिनिअरिंग. सो आय थिंक लाईक वी विल कवर दॅट पॉईंट इन द नेक्स्ट वीक. बरेच मुलं जे ते जॉईन नाही आहे फेसबुक लाईव्हवर. सो आय रिक्वेस्ट निलेश सर, सो टुडे लाईक वी विल स्टॉप हिअर. लाईक जसं आपण बघितलं वेगवेगळे सेक्टर्स त्याच्यावर इम्पॅक्ट झालेले, कोणते सेक्टर रिकवर होतील, कोणते सेक्टर रिकवर नाही होणार, कोणत्या सेक्टर्सला बूम राहील, कोणत्या सेक्टर्सला बूम नाही राहणार, किंवा विच विल बी द सेक्टर्स दॅट विल बी इन बूम आफ्टर विच विल सी विच विल ऑब्झर्व अपटेक, राईट. ह्या सगळ्या गोष्टी अपार्ट फ्रॉम दिस लाईक वी हॅड सीन द करंट मार्केट सिनारिओज. जसं 60-65% ओव्हरऑल त्याच्यामध्ये इम्पॅक्ट दिसेल, किंवा सर्व्हिस सेक्टरवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होईल, म्हणजे 10-15% ड्रॉप रेट याच्यामध्ये पाहिजे आपल्याला.
किंवा बी एफ एस आय डोमेन झालं, ओव्हरऑल हायरिंग प्रोसेस काय राहील, ठीक आहे, कोणते सेक्टर्स बूममध्ये राहतील, आणि हायरिंग प्रोसेस टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सेक्टर्स ते किंवा मीडियाशी रिलेटेड हे सगळे सेक्टर्स कोणते बूममध्ये राहतील. तर ह्या सगळ्या गोष्टी होप लाईक तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. अँड आय हॅव ट्राईड माय बेस्ट. अपार्ट फ्रॉम दिस लाईक यू कॅन सी लाईक माय अकॅडमी, अभिश्री अकॅडमी, त्याच्यावरसुद्धा तुम्ही हा सेम व्हिडिओ बघू शकता. आय विल डिप्लॉय दिस व्हिडिओ ओव्हर देअर लेटर. लाईक आय वूड रिअली लाईक टू थँक्स अपॉन निलेश सर अँड विजय पाटील सर, दी प्रिन्सिपल ऑफ परिक्रमा कॉलेज अँड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर. अपार्ट फ्रॉम दिस लाईक दी ऑनरेबल बबनराव पाचपुते, विश्व विचारधारा ट्रस्ट, दी सेक्रेटरी विक्रम सिंह पाचपुते, ट्रस्टी प्रतापदादा पाचपुते सर, कॅम्पस डायरेक्टर अँड ट्रेनिंग अँड प्लेसमेंट फॉर अरेंजिंग अँड गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू टॉक इन फ्रंट ऑफ यू गाईज. सो आय एंड अप दिस सेशन हिअर. थँक्स फॉर युअर टाईम अँड थँक्स फॉर दिस अपॉर्च्युनिटी. जय हिंद.